Hello everyone, this is Ankita Berde. Welcome you all in our YouTube channel. So if you have not subscribed to my channel, then subscribe first and press the bell icon to get the latest updates of new videos. Today video is very important for you for the competitive exams like pharmacy officer exam, pharmacist, GPAT, NIPER and for board and university exams also. So today in this today's video, we are going to see the schedules under the pharmaceutical jurisprudence under the chapter Drug and Cosmetic Act 1940. So let's begin with the schedules. We start with the schedules to the rules. Okay. So in that, first one is the Schedule A. So Schedule A, I will tell you the simple trick. Actual video madhye mi tumhala simple trick sangnar aahe ki jyachyatun tumhi hi ji schedules ahet hi easily lakshyamadhye theu shakal. So tumhi kontyahi hospitals madhye gelyanantar pahilyandi hospital madhye jeva kutlyahi mothya hospital madhye jato apan teva pahili requirement ka aste that to fill up the form. फॉर्म फिलअप करणं ही पहिली रिक्वायरमेंट असते कुठल्याही हॉस्पिटलमध्ये. सो दॅट इज इन दी शेड्यूल ए. हेच शेड्यूल ए मध्ये मीन्स सिम्पल ट्रिक आहे. आता ही जे शेड्यूल आहेत मीन्स शेड्यूल्स टू दी रूल्स दे आर स्टार्टिंग फ्रॉम ए ए टू वाय. ए पासून वाय पर्यंत ही सगळी शेड्यूल्स आहेत. सो ही शेड्यूल्स आपल्याला सिम्पल ह्या ज्या ट्रिक्स आहेत त्या ट्रिक्स वापरून आपल्याला शेड्यूल्स आहेत ही लक्षात ठेवायची आहे. सो आपण कधीही फर्स्ट हॉस्पिटलमध्ये गेलो आपण तो काय करतो फॉर्म फिलअप करतो दॅट इज द शेड्यूल ए. दॅट इज इट इज फॉर द लिस्ट ऑफ द फॉर्म. म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे आपल्याला ऍप्लिकेशन करायचंय. सो आपण ऍप्लिकेशन इथे काय असतं आपण फार्मा पॉईंट ऑफ व्ह्यूने बघतोय फॉर ऍप्लिकेशन फॉर इश्युईंग लायसन्सेस. म्हणजे आपल्याला कुठलंही आता समजा इफ यू हॅड कम्प्लिटेड युअर डिप्लोमा इन फार्मसी और बॅचलर ऑफ फार्मसी. सो आफ्टर दॅट तुम्हाला बिझनेस करायचा आहे. रिटेल फार्मसी जे आहे तुमचं स्वतःचं ते तुम्हाला जर ओपन करायचं आहे तर त्याच्यासाठी फर्स्ट रिक्वायरमेंट काय आहे ते तुम्हाला लायसन काढावं लागणार. सो लायसन काढण्यासाठी तुम्हाला ऍप्लिकेशन केलं पाहिजे. सो दॅट इज दी फर्स्ट द इन दॅट लिस्ट ऑफ दी फॉर्म्स फॉर मेकिंग applications for what purpose to issue the licenses and to get the grant over licenses and sending the memorandum. So this is the first trick, that is the list of the forms. Then after that see here you can see on the screen it's a form 8 form 10 you can see here. So that is these are the forms which means here it's for the imported drug here license number. This form is issue म्हणजे एक असं ऍप्लिकेशन ह्याच्यामध्ये ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट मध्ये इन डिटेल मध्ये यू आर गोइंग टू सी दॅट फर्स्ट यू हॅव टू डू ऍप्लिकेशन. ऍप्लिकेशन करावं लागतं तुम्हाला आणि जे लायसन आहे ते एका वेगळ्या फॉर्म वरती इश्यू होत असतं. सो दॅट इज इन द ए. देन आफ्टर दॅट सी बी शेड्यूल हे काय आहे. मेडिकल ओपन करण्यासाठी तुम्ही काय केलेलं आहे ऍप्लिकेशन केलेलं आहे ग्रँटिंग ते तुम्हाला म्हणजे ग्रँट मिळणार आहे तुम्हाला मेडिकल ओपन करण्यासाठी. देन ऍप्लिकेशन केलं फॉर्म सोबत फी भरता तुम्ही. जरी तुम्ही कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायला आला असाल फर्स्ट इयर डिप्लोमाला और फर्स्ट इयर डिग्रीला जेव्हा ऍडमिशन घ्यायला आला होता तुम्ही त्याच्यासोबत काय केलं तुम्ही फीज सुद्धा भरल्या होत्या बरोबर. सो दॅट इज दी फी फीज म्हणजे बी ह्या शेड्यूलमध्ये काय आहे तर इट कंटेन्स दी फीज. सो फीज फॉर दी टेस्ट और अनालिसिस बाय दी सेंट्रल ड्रग लॅबोरेटरी सीडीएल साठी मीन्स जे काही सॅम्पल आहे फार्मा मॅन्युफॅक्चरिंग कंपनीने जे प्रोड्यूस केलेलं मॅन्युफॅक्चरिंग केलेलं जे सॅम्पल आहे त्यासाठी रिक्वायर्ड ज्या फीज आहेत त्या इट इज इन दी शेड्यूल बी फीज फॉर टेस्ट और अनालिसिस फॉर दी सेंट्रल ड्रग लॅबोरेटरी. देन आफ्टर दॅट नेक्स्ट वी आर गोइंग टू सी दी नेक्स्ट शेड्यूल इज फॉर दी सी. C
See here, it's a microbiological. See, these are the microbiological tests and assays and identification tests. So fees. म्हणजे बायोअसे साठी 400 रुपीज. एखादा अँटीबायोटिक आहे त्याचा बायोअसे परफॉर्म करायचा असेल सेंट्रल ड्रग लॅबोरेटरी मध्ये, सो दॅट फॉर साठी यू हॅव टू पे 400 रुपीज. देन माय म्हणजे स्पेक्ट्रोस्कोपी आयडेंटिफिकेशन टेस्ट आहेत ह्या ज्या परफॉर्म करायच्या असतील, सो त्याच्यासाठी ह्या फी आहेत 150 लाईक दॅट. सो हा जो बी आहे सेकंड शेड्यूलमध्ये, बी दॅट इज फीज फॉर दी टेस्ट ऑर अनालिसिस. देन आफ्टर दॅट नेक्स्ट इज दी शेड्यूल सी. सो शेड्यूल सी इट्स फॉर दी सी हियर. सो सी शेड्यूल आहे हे कसं आता लक्षात ठेवणार तुम्ही? शेड्यूल सी, सी एस ई ए सी, सी म्हणजे काय होतं? समुद्र होतो, बरोबर. सो समुद्रामध्ये काय असतात? स्पेशल बायोलॉजिकल स्पेशल प्रॉडक्ट्स असतात, मराईन ॲनिमल्स असतात, लिव्हिंग थिंग्स असतात, बायोलॉजिकल थिंग्स असतात. कशामध्ये? सीमध्ये. एस ई ए सी, सी म्हणजे काय? तर समुद्रामध्ये. सो त्याच्यावरून हे जे शेड्यूल सी आहे ते लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. दॅट इज सी, म्हणजे त्याच्यामध्ये काय येणार? तर बायोलॉजिकल अँड स्पेशल प्रॉडक्ट्स, दॅट इज मन्स टॉक्झिन्स असतील, वॅक्सिन्स आहेत, पॅरेंट वॅक्सिन्स फॉर पॅरेंट्रल इंजेक्शन दॅट यू आर गोइंग टू सी. सो दीज इज कम्स अंडर द शेड्यूल सी अँड शेड्यूल सी वन. सो इन दॅट शेड्यूल सी ओनली बायोलॉजिकल प्रॉडक्ट्स आर देअर. देन इन शेड्यूल सी वन देअर आर द स्पेशल प्रॉडक्ट्स आर देअर. सो स्पेशल प्रॉडक्ट्स आर फिश लिव्हर ऑइल, then digitalis containing drugs, adrenaline, these are the special products. So in that in the C only biological products are there, and in the C1 only special products are there. So these are the some names of these biological and special products are there. Okay, so these are the simple tricks to learn the schedules. So you can go through it. So this in today's class we had seen these three schedules A, B and C. So daily we are going to see these all the schedules with these special techniques we are going to learn. Okay, so this is all about the today's video. So if you have not subscribed to my channel, then subscribe to get the latest updates of the our new videos, upcoming videos. Thank you so much for fully watching this video. Happy learning. Stay safe.